sin a plus minus b, sin a cos b plus minus cos a sin b. दिसते का बोर्ड वरच क्लियर? आता कॉस ए प्लस मायनस बी चा फॉर्म्युला सांगा. कॉस ए प्लस बी चा कॉस ए कॉस मायनस आणि ज्याच्यामध्ये जर इथे मायनस असेल तर हा प्लस येणार आहे. ठीक आहे, टॅन चा सांगा. टॅन टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. टॅन ए प्लस बी टॅन ए प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आणि इथे जर मायनस असेल तर वरती मायनस आणि खाली प्लस. ठीक आहे, याचा उपयोग करून आपल्याला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. क्वेश्चन आहेत, शो दॅट चे एक्झाम्पल आहेत, प्रूव्ह दॅट चे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. प्रूव्ह दॅट कॉस फाय बाय फोर प्लस एक्स प्लस कॉस फाय बाय फोर मायनस एक्स. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे कॉस फाय बाय फोर प्लस एक्स प्लस कॉस फाय बाय फोर मायनस एक्स इज इक्वल टू रूट टू स्क्वेअर रूट ऑफ टू कॉस एक्स. आणि इथे सेकंड एक्झाम्पल देतो लगेच कॉस थ्री पाय बाय फोर प्लस एक्स. सेकंड आहे कॉस थ्री पाय बाय फोर प्लस एक्स मायनस कॉस थ्री पाय बाय फोर मायनस एक्स मायनस कॉस थ्री पाय बाय फोर मायनस एक्स. याचा आन्सर आहे मायनस रूट टू साईन एक्स मायनस रूट टू साईन एक्स. ठीक आहे, एलएचएस घेऊया, स्टार्ट करूया लगेच. एलएचएस काय दिली आहे ती परत लिहित नाही मी. सांगा कॉस पाय बाय फोर प्लस एक्स आणि प्लस कॉस पाय बाय फोर मायनस एक्स साठी हे कॉस वाले दोन्ही फॉर्म्युले वापरूया. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आणि कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला. काय येणार? कॉस पाय बाय फोर प्लस एक्स साठी कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी म्हणजेच कॉस पाय बाय फोर इंटू कॉस एक्स मायनस प्लस चा फॉर्म्युला मायनस मायनस साईन फाय बाय फोर इंटू साईन एक्स. हा झाला कॉस फाय बाय फोर प्लस एक्स साठीचा. आणि प्लस कॉस फाय बाय फोर मायनस एक्स चा फॉर्म्युला काय? कॉस ए मायनस बी चा कॉस फाय बाय फोर कॉस एक्स प्लस साईन फाय बाय फोर इंटू साईन एक्स. बरोबर. आणि मग याच्यामध्ये किमती टाकूया. कॉस फाय बाय फोर ची व्हॅल्यू काय असते? वन बाय रूट टू इंटू कॉस एक्स मायनस वन बाय रूट टू साईन फाय बाय फोर इंटू साईन एक्स प्लस खाली घेतो कॉस फाय बाय फोर ची व्हॅल्यू वन बाय रूट टू इंटू कॉस एक्स प्लस साईन फाय बाय फोर वन बाय रूट टू इंटू साईन एक्स. कोणत्या टर्म कॅन्सल होतील? वन बाय रूट टू साईन एक्स मायनस आहे आणि प्लस आहे कॅन्सल झाले. आता यांचे ऍडिशन व्यवस्थित सांगा. वन बाय रूट टू कॉस एक्स वन बाय रूट टू कॉस एक्स दोन्ही सेम टर्म आहेत. यांचे ऍडिशन किती येणार? जसं आपल्याला माहित आहे एक्स प्लस एक्स चे ऍडिशन किती होते? टू एक्स होते, ट्वाईस होत. तसं इथे टू टाइम्स ऑफ कुणाच्या? वन बाय रूट टू कॉस एक्स. टू अपॉन रूट टू म्हणजेच काय? टू अपॉन रूट टू कॉस एक्स. आणि जे मग अशी तुम्ही विचारलं होतं टू म्हणजे काय? रूट टू इंटू रूट टू अपॉन रूट टू कॉस एक्स. याच्यामधला एक फॅक्टर कॅन्सल झाला म्हणजे फायनल आन्सर काय आलं? रूट टू कॉस एक्स म्हणजेच काय? आर एच एस. कळलं का? हे सेकंड सॉल्व्ह करताय का लगेच? एल एच एस घेऊन घ्यायला पहिलं हे झालं की मग सेकंड घ्या.
सेम हेच करायचं इथे पण. फक्त आता 3π/4 च्या व्हॅल्यू माहित पाहिजेत ना, त्या अगोदर फाइंड करून घ्यावे लागते. cos 3π/4 आणि sin 3π/4. इथेच अगोदर काय करूया आपण, cos 3π/4 आणि sin 3π/4 च्या व्हॅल्यू इथे लागणार आहेत. 3π/4 अँगल आहे म्हणून त्या व्हॅल्यू काढ. sin 3π/4 इज इक्वल टू काय करणार, sin 3π/4 म्हणजे 3π म्हणजे 4π-π/4 म्हणजेच sin π-π/4. sin π-θ काय असतो, मायनस नाही प्लसच ना, प्लस sin π/4 म्हणजेच 1/√2. ही व्हॅल्यू आली आपली sin π/4 ची. याच्या ऐवजी कॉस असेल, cos 3π/4 म्हणजे कॉस ऑफ, हे कळतंय आपल्याला, 4 कॅन्सल झाल्यावर π-π/4 म्हणजे 3π/4 हे आता लक्षात ठेवूया. π-π/4 म्हणजे 3π/4 आणि cos π-θ म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो, -cos π/4 म्हणजेच -1/√2. ही व्हॅल्यू आली cos 3π/4 ची. LHS घ्या, LHS मध्ये अगोदर एक्सपान्शन करा, हा फॉर्म्युला युज करा, cos A+B आणि cos A-B चा. म्हणजे इथे येणार cos 3π/4 इंटू cos x, प्लस चा फॉर्म्युल्यामध्ये -sin 3π/4 इंटू sin x, आणि ब्रॅकेट देतो इथे मायनस, सेकंड ब्रॅकेट मध्ये cos A-B चा फॉर्म्युला, म्हणजे cos 3π/4 इंटू cos x प्लस sin 3π/4 इंटू sin x असेल. आणि मग ब्रॅकेट ओपन करूया, किंवा ब्रॅकेट पण ओपन करूया आणि किमती टाकूया, किंवा व्हॅल्यू फक्त पुट करूया या आलेल्या, नंतर ब्रॅकेट ओपन करूया, कारण मायनस साईन मुळे साईन चेंज होणार आहे. sin 3π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, cos 3π/4 ची व्हॅल्यू -1/√2, म्हणजे तिथे येणार -1/√2 cos 3π/4 इंटू cos x मायनस sin 3π/4 1/√2 इंटू sin x मायनस, सेकंड ब्रॅकेट मध्ये cos 3π/4 ची व्हॅल्यू आहे -1/√2 इंटू cos x प्लस sin 3π/4 म्हणजे 1/√2 इंटू sin x. इथे ब्रॅकेट कम्प्लीट करूया आणि आता ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेट ओपन केल्यामुळे ह्यांचे मायनस साईनच्या सेकंड ब्रॅकेट मधले सगळ्यांचे साईन चेंज होते, म्हणजे पहिली टर्म 1/√2 cos x आहे तशी, सेकंड टर्म पण 1/√2 -1/√2 sin x आहे तसे, पण तिसरी टर्म -1/√2 cos x आहे. ब्रॅकेट ओपन केल्यामुळे +1/√2 cos x होईल, आणि शेवटची टर्म आहे +1/√2 sin x, ती ब्रॅकेट ओपन केली मायनस साईन असल्यामुळे -1/√2 sin x. आणि मग याच्यामध्ये कोणती टर्म कॅन्सल होते, कॉस ची, -1/√2 cos x आणि +1/√2 cos x कॅन्सल झाले. काय राहिलं, -1/√2 sin x, -1/√2 sin x, -x ची ऍडिशन काय ते -2 sin x, म्हणजे इथे येणार -2 1/√2 sin x. आणि आपल्याला माहित आहे 2/√2 म्हणजेच फक्त √2 राहील. आपल्याला माहित आहे 2/√2 म्हणजेच √2 × √2 / √2 कॅन्सल होऊन याचा आन्सर येत √2. म्हणून मग याचा आन्सर येणार -√2 sin x, विच इज इक्वल टू RHS. बघा आलेलं का बरोबर.
हे फर्स्ट लिहून झालं का सगळ्यांचं? फर्स्ट बाकी एक झालं. अजमेरा तुमचा एक आहे. हा झाले सर, थोडस राहिले खालच. नेक्स्ट क्वेश्चन देतो इथे. Do that. Sin x plus y upon sin x minus y. Sin x plus y upon sin x minus y is equal to tan x plus tan y upon tan x minus tan y. Tan x plus tan y upon tan x minus tan y. काय करूया सोल्युशन मध्ये, अगोदर एल एच एस लिहून घ्या. झालं का सेकंड एक्झाम्पल? कम्प्लीट झालं का बघा कशामध्ये? हा इथे ना, इथे साईन एक्स प्लस वायचा वरती वापरायचा आणि खाली साईन एक्स मायनस वायचा. तो फॉर्म्युला वापरल्यानंतर आर एच एस येण्यासाठी काय करायचं हा विचार करायला लागेल. बरोबर, कशाने डिवाइड करायचं सांगा परत. कशाने? किंवा का, किंवा का टॅन कधी येत? टॅन कधी येत? खाली कॉस नाही, कॉस एक्स कॉस वाय नी डिवाइड करा प्रत्येक टर्मला, डायरेक्ट उत्तर मिळणार आहे तुम्हाला. बघा इथे साईन एक्स प्लस वाय चा फॉर्म्युला आहे, साईन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय डिवायडेड बाय साईन एक्स मायनस वाय चा फॉर्म्युला आहे, साईन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साईन वाय. आता दोन्हीला न्यूमिरेटर डिनॉमिनेटरला मी कशाने डिवाइड करतो? टॅन मध्ये सगळं आन्सर येण्यासाठी कॉस एक्स इंटू कॉस वाय ने. म्हणजे पहिली टर्म साईन एक्स इंटू कॉस एक्स, सॉरी हे वाय आहे कॉस वाय, साईन एक्स इंटू कॉस वाय ला कॉस एक्स इंटू कॉस वाय ने डिवाइड केलं प्लस कॉस एक्स इंटू साईन वाय सेकंड टर्मला सुद्धा कॉस एक्स इंटू कॉस वाय ने डिवाइड केला डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये साईन एक्स इंटू कॉस वाय याला सुद्धा मी कॉस एक्स इंटू कॉस वाय. न्यूमिरेटर डिनॉमिनेटरला सेम टर्मनी आपण डिवाइड करतोय, डिनॉमिनेटर सेपरेट पण करतोय. कॉस एक्स इंटू साईन वाय ला कॉस एक्स इंटू कॉस वाय ने डिवाइड केला. इथे कॉस वाय कॅन्सल होईल, इथे पण इथे साईन कॉस एक्स कॅन्सल होईल आणि मग जे राहील साईन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे काय तर टॅन एक्स प्लस साईन वाय अपॉन कॉस वाय टॅन वाय डिवायडेड बाय साईन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स प्लस मायनस साईन वाय अपॉन कॉस वाय म्हणजे टॅन वाय. म्हणजेच आर एच एस आहे का बघा. फॉर्म्युले आता क्लिअर आहे तुमचे, त्यामुळे
बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रूव दॅट sin sin b minus c upon cos b cos c sin b minus c upon cos b cos c plus sin c minus a sin c minus a upon cos c cos a plus sin a minus b असेल upon cos a cos b आणि या सगळ्याचं आंसर काय येतं तर झिरो. काय करायचं सिंपल तुम्हाला माहित असणारा फॉर्म्युला वरती वापरा न्यूमिरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर ने सेपरेटली जसं इथे सेपरेशन करून डिवाइड केलं तसं करा. एल एच एस एल एच एस घेऊया झालंय अगोदरच अजमेरा हे कम्प्लीट झालंय का नाही झालं झाल्यावर सांगा आणि त्यांचं झालेलं आहे तुम्ही काय करा साइन बी मायनस सी चा फॉर्म्युला वापरा डिनॉमिनेटर कॉस बी कॉस सी ने प्रत्येकाला डिवाइड करा फॉर्म्युला युज केल्यानंतर अगोदर फॉर्म्युलाच वापरा इथे मी लिहितो पाहिजे तर क्वेश्चन परत एकदा साइन बी मायनस सी अपॉन कॉस बी कॉस सी प्लस साइन सी मायनस ए अपॉन कॉस सी कॉस ए प्लस साइन ए मायनस बी अपॉन कॉस ए कॉस बी बघा एल एच एस मध्ये पहिल्यांदा साइन बी मायनस सी चा फॉर्म्युला वापर साइन अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला असतो साइन अल्फा कॉस बीटा मायनस कॉस अल्फा साइन बीटा म्हणजे इथे येणार साइन बी अँगल व्यवस्थित बघून वापरा साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी ही झाली पहिली टर्म डिवाइडेड बाय कॉस बी कॉस सी आहे तसा प्लस सेकंड टर्म वरतीच लिहितो जागा खूप कमी पडेल हा कॉस बी कॉस सी प्रत्येक टर्मला डिवाइड करा जे जे कॅन्सल होते कॉसच्या सगळ्या टर्म वरच्या कॅन्सल होतील जे राहील ते एकमेकांना नंतर कॅन्सल होतील सेपरेशन करा सेपरेटली डिवाइड करा अगोदर बघा इथे जे मी इकडे लिहतो साइन बी मायनस सी चा फॉर्म्युला साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी आणि डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर आहे कॉस बी कॉस सी किंवा ब्रॅकेट आता द्यायची गरज पण नाही. त्यानंतर प्लस साइन सी मायनस ए म्हणजे साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए डिवाइडेड बाय कॉस सी कॉस ए प्लस साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी डिवाइडेड बाय कॉस ए कॉस बी आणि मग डिनॉमिनेटर सेपरेट करूया म्हणजे या टर्मला आणि या टर्मला दोन्हीला सुद्धा सेपरेटली कॉस ए कॉस कॉस बी कॉस एनी डिवाइड करूया म्हणजे साइन बी इंटू कॉस काय कॉस सी पाहिजे ना साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस सी काहीतरी चुकलं कॉस सी इंटू साइन बी हे बरोबर केले का बघा साइन सी कॉस ए कॉस सी साइन ए कॉस बी कॉस
ए साइन बी बरोबर अँगल बरोबर आहेत का बघा कॉस कुठलं हा साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी बरोबर हा म्हणजे साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी या दोन्हीला सुद्धा सेपरेटली सेपरेशन डिनॉमिनेटर सेपरेट करणे म्हणतात कॉस बी कॉस सी नी डिवाइड करा कॉस बी कॉस सी नी डिवाइड करा प्लस इथे सुद्धा साइन सी कॉस ए डिवाइडेड बाय कॉस सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए डिवाइडेड बाय कॉस सी कॉस ए त्यानंतर प्लस साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी या दोन्हीला सुद्धा कशाने डिवाइड करायचं कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी ने डिवाइड करायचं आता इथे कॉस ची टर्म सगळीकडे कॅन्सल होईल आणि जे राहील ते टॅन मध्ये असेल साइन बी अपॉन कॉस बी म्हणजे टॅन बी मायनस साइन सी अपॉन कॉस सी टॅन सी प्लस साइन सी अपॉन कॉस सी टॅन सी हा टॅन सी प्लस मायनस कॅन्सल झाले मायनस साइन ए अपॉन कॉस ए टॅन ए टॅन ए कुठे टॅन बी दिसतोय का प्लस साइन ए अपॉन कॉस ए टॅन ई या टॅन ए ला मायनस टॅन ए कॅन्सल झाला आणि मायनस साइन बी अपॉन कॉस बी म्हणजे टॅन बी टॅन बी मायनस आहे इथे प्लस आहे कॅन्सल झाले इज इक्वल टू झिरो म्हणजेच रिव्हर्स वन प्लस टॅन एक्स अपॉन वन मायनस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर कशाचा रिझल्ट आहे टॅन पाय बाय फोर प्लस एक्स अपॉन टॅन पाय बाय फोर मायनस एक्स चा रिझल्ट वन प्लस टॅन एक्स अपॉन वन मायनस टॅन एक्स होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर असं येतं झालंय सगळ्यांचं झिरो आन्सर येत आहे अजमेरा झालं का तुमचं ठीक आहे टॅन ए प्लस बी चा फॉर्म्युला आपण मग अशी लिहिलेलं टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरला फॉर्म्युला तो फॉर्म्युला वापरल्यानंतर तो फॉर्म्युला वापरल्यानंतर बरोबर टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू वन टाकायची आणि तुम्हाला मिळेल ते आन्सर हा
अजून एक एक्झाम्पल वेगळं आहेत खर ते. क्वेश्चन पुढचं वेगळं आहे. इफ टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स, टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स. हा बोल. बरोबर आहे, कॅन्सल नाही होत आहे पण ते काहीतरी मल्टिप्लिकेशन आहे. बघूया आपण. बरोबर, कॅन्सल नाही होणार कारण एक चा डिनॉमिनेटर मायनस असेल आणि खालच्याचा डिनॉमिनेटर प्लस असेल. नाही होणार. टॅन पाय बाय फोर प्लस एक्स अपॉन टॅन पाय बाय फोर मायनस एक्स. हा बघा, लक्ष द्या. टॅन पाय बाय फोर प्लस एक्स चं काय येणार? टॅन पाय बाय फोर प्लस टॅन एक्स अपॉन वन मायनस टॅन पाय बाय फोर इंटू टॅन एक्स. बरोबर. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय? टॅन पाय बाय फोर अपॉन वन प्लस. बरोबर. आता याच्यामध्ये मी टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू जिथे जिथे आहे टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू वन टाकली तर हे वन होणार, हे वन होणार, हे वन होणार, हे वन होणार. वरती काय राहणार सांगा? वन प्लस टॅन एक्स, वन प्लस टॅन एक्स अपॉन काय? वन मायनस टॅन एक्स. बरोबर, एवढंच ना सर? वर प्लस आहे ना? अरे वरती प्लस आहे. वन प्लस टॅन एक्स अपॉन वन मायनस टॅन एक्स. ठीक आहे. आणि खाली काय येणार? खाली डिनॉमिनेटर वन मायनस टॅन एक्स. खाली येणार वन मायनस टॅन एक्स अपॉन काय? वन प्लस टॅन एक्स. वन प्लस टॅन एक्स. आता परत एकदा हे ब्रॅकेट लिहितो मी. वन प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय वन मायनस टॅन एक्स. हा जो डिवाइड आहे तो काय होणार? मल्टीप्लाय होणार, रेसिप्रोकल. म्हणजे मायनस अपॉन प्लस आहे ते काय होणार? वन प्लस टॅन एक्स अपॉन वन मायनस टॅन एक्स. कळलं का? झालं की आर एच एस. मग वन प्लस टॅन एक्स इंटू वन प्लस टॅन एक्स काय? वन प्लस टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि खाली पण स्क्वेअरच येणार वन मायनस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्ही होल स्क्वेअर लिहू शकता. वन प्लस टॅन एक्स डिवाइड बाय वन मायनस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय? आर एच एस. वाय इज इक्वल टू झालं का? मग अशी तुमचं काय चुकत होत? तुम्ही इथे कॅन्सल व्हायची सवय लावलेली आपल्याला. कॅन्सल होत नाही म्हणून तिथेच थांबला. नंतर उलटून मल्टिप्लाय करायचं लक्षात नाही आलं. फक्त कॅन्सलच करू शकतो का? स्क्वेअर नाही का करू शकत? हा
बर पुढचा क्वेश्चन बघा. टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स दिलाय आणि कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय असेल तर प्रूव्ह करायचंय कॉट ए मायनस बी इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन वाय. हॅलो ग, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. इथे त्यांनी टॅन ए मायनस टॅन बी ची व्हॅल्यू एक्स दिली आहे आणि कॉट बी मायनस कॉट ए वाय दिला. बघा लक्ष द्या, ऍक्च्युली आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, कॉट ए मायनस बी कळायला पाहिजे वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन वाय, ठीक आहे. आणि मग क्रॉस मल्टिप्लाय केलं, समजा आपण उलट चाललोय, जे प्रूव्ह करायचंय ते शेवटी घेतलंय. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार, वाय प्लस एक्स अपॉन काय एक्स वाय ची व्हॅल्यू काय येणार, कॉट ऑफ ए मायनस बी. बरोबर, आता रेसिप्रोकल घेऊया. कॉटचा रेसिप्रोकल काय आहे, टॅन टॅन ए मायनस बी ची व्हॅल्यू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय चा रेसिप्रोकल काय, एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. थोडक्यात आपल्याला टॅन ए मायनस बी ची व्हॅल्यू ही आली पाहिजे. ही आली की तुम्ही त्याचा रेसिप्रोकल येणार कॉट येणार, म्हणजेच एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय च्या ऐवजी एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय करणार. आणि याला ज्या वेळेस तुम्ही सेपरेटली डिवाइड करणार, म्हणजे वाय अपॉन एक्स वाय प्लस एक्स अपॉन एक्स वाय, त्यावेळेस इथे एक्स कॅन्सल होणार, इथे वाय कॅन्सल होणार, म्हणजेच हे मिळणार. कळलं का काय करायचंय नक्की? थोडक्यात आपल्याला कशाची व्हॅल्यू ही आली पाहिजे, टॅन ए मायनस बी ची. टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला सांगा. टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए टू टॅन बी, ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, एक्स टॅन ए मायनस टॅन बी ची का टॅन ए इंटू टॅन बी ची? टॅन ए मायनस टॅन बी एक्स आहे, ती किंमत टाकता येईल आपल्याला. कोणती व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, त्यासाठी त्यासाठी त्यांनी कशाची व्हॅल्यू दिली, कॉट बी मायनस कॉट ए. बघा लक्ष देते का, समजा कॉट बी मायनस इथे लिहितो कॉट बी मायनस कॉट ए काय दिलाय त्यांनी, वाय दिलाय. तर आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे, टॅनच्या फॉर्म मध्ये. कॉट बी म्हणजे वन अपॉन काय टॅन बी मायनस कॉट ए म्हणजे वन अपॉन टॅन ए इज इक्वल टू काय दिलं, क्रॉस मल्टिप्लाय करूया जेणेकरून आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल. सांगा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टॅन ए वन ला मल्टिप्लाय केलं, टॅन ए मायनस काय टॅन बी डिवायडेड बाय टॅन बी इंटू टॅन ए इज इक्वल टू काय, वाय. आता टॅन ए मायनस टॅन बी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, एक्स. म्हणजे टॅन ए इंटू टॅन बी इकडे मल्टिप्लाय झालं कुणाला, वाय ला, आणि वाय इकडे डिवाइड होणार आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय, एक्स आहे. म्हणजेच एक्स अपॉन वाय कशाची व्हॅल्यू मिळाली, टॅन ए इंटू टॅन बी. जी व्हॅल्यू पाहिजे होती ती आपल्याला मिळाली, कळलं. टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू एक्स अपॉन वाय आणि टॅन ए मायनस टॅन बी ची व्हॅल्यू एक्स, या किमती इथे टाकूया. बघा इथे लक्ष द्या, टॅन ए मायनस टॅन बी ची व्हॅल्यू काय, एक्स अपॉन वन प्लस टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू काय आली आहे, एक्स अपॉन वाय. आता इथे खालचा जो डिनॉमिनेटर आहे तिथे क्रॉस मल्टिप्लाय केला, वरचा एक्स आहे तसा, खाली काय येणार सांगा, वन प्लस एक्स अपॉन वाय म्हणजे वाय प्लस एक्स अपॉन वाय. बरोबर आहे का? आणि मग हा वाय इकडे मल्टिप्लाय झाला, म्हणजेच काय मिळाले आपल्याला, हा वाय इकडे मल्टिप्लाय झाल्यावर एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय किंवा वाय प्लस एक्स कशाची व्हॅल्यू मिळाली, टॅन ए मायनस बी ची.
पाहिजे होती तीच. टॅन ए मायनस बी ची व्हॅल्यू काय पाहिजे होती आपण एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता टॅनचं काय करणार तुम्ही रेसिप्रोकल येणार कॉट ए मायनस बी काय येणार एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. तिथे काय करणार डिनॉमिनेटर एक्स वाय सेपरेटली डिवाइड करायचा वाय ला एक्स वायनी डिवाइड केलं एक्स ला एक्स वायनी डिवाइड केलं. इथे वाय कॅन्सल होणार इथे एक्स कॅन्सल होणार म्हणजेच काय येणार वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन वाय. कशाची व्हॅल्यू कॉट ऑफ ए मायनस बी. कळलं काय करायचंय